पालघर येथे लोकसहभागातून आयोजित केलेल्या विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. भुईसर तारापूर रोडवरील कोलगाव येथे हे शिबिर झाले. यावेळी पालघर जिल्ह्यातून सुमारे 1 लाखहून अधिक लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागातून स्वयंसेवक या ठिकाणी आले होते. त्यांनी महाआरोग्य शिबिरात योगदान दिले आहे. लाखो रुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देणारे महाआरोग्य शिबिर ही सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारी मोठी संकल्पना असून प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. पालघर येथे जिल्हा रुग्णालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य या शासनाच्या योजनांमुळे अनेक सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. 90% लोक आरोग्य विम्याच्या कक्षेत असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुमारे 50 कोटी लोकांना आरोग्य विमा उपलब्ध झाला आहे. अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही मदत झालीय. अन्न वस्त्र निवारा याबरोबरच आता शिक्षण आरोग्य आणि रोजगार या देखील मूलभूत गरजा ठरल्या आहेत. कुणालाही उपचारांची आवश्यकता भासू नये, परंतु आवश्यकता भासली तर निधी अभावी कोणी वंचित राहू नये याची दक्षता शासन घेत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ठिकाणी तपासल्यानंतर त्याच्या शस्त्रक्रिया करायची, ज्यांना गरज आहे आवश्यकता आहे त्यांना मग जवळपासच्या ठिकाणी असेल तिथे होईल, तिथे नसेल तर मुंबईला नेलं जाईल, पुण्याला नेलं जाईल. त्याचा ट्रान्सपोर्टेशन सगळा खर्च आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांना तिथे नेऊन कुठलाही दुर्दरदार असेल, कुठलंही ऑपरेशन करायचं असेल, त्याला 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख किती पैसे लागू द्या, ती मोफत करण्याची व्यवस्था या शिबिराच्या माध्यमापासून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आता त्यामध्ये असं नाही की नुसतं पेपर लावलं आणि तपासायला या असं नाही, तर आम्ही महिनाभरापासून या ठिकाणी परिश्रम घेतो आहोत. प्रत्येक पाड्यावर, गावावर, वस्तीवर त्या ठिकाणी जाऊन एक सगळ्यात महत्वाचं असं आहे की शिबिर जरी या ठिकाणी 1-2 दिवस चालत असलं तरी देखील त्याच्या सुरुवातीला 1 महिना साधारणपणे त्याच्यामागे मेहनत होते. विविध ठिकाणी ओपीडी उघडल्या जातात, स्क्रीनिंग केलं जातं, रुग्ण त्या ठिकाणी तपासले जातात आणि मग त्यातल्या ज्या रुग्णाला पुढची चिकित्सा आवश्यक असेल त्यांना या शिबिरात आणलं जातं. आणि शिबिर झाल्यानंतर देखील या शिबिरातल्या एक्सपर्ट डॉक्टर्सला इथल्या सगळ्या इक्विपमेंटच्या माध्यमातून केलेल्या चिकित्सेमुळे जर त्यांना फर्दर पलीकडे काही अजून ऑपरेशन, सर्जरी, प्रोसिजर करण्याची आवश्यकता असेल तर त्याचीही व्यवस्था यानंतर केली जाते. आणि गिरीश भाऊने व्यवस्था इतकी उत्तम केली आहे की त्या रुग्णाला त्याच्या घरातून नेऊन त्याच्या सोबतचे अटेंडंट सहित त्याला ऍडमिट करायचं, त्याची व्यवस्था करायची, त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था करायची. बिस्किट आणि पाणी ही सोय केलेली व्यवस्थित आहे आणि पेपर 2 मिनिटातच मिळाला काय असं गैरसोय झालेली नाही. आपण पैसे देऊन जरी डॉक्टरांकडे गेलो तरी आपल्याला 1-1, 2-2 तास तिकडे घालावं लागलं. अक्षरशः मला बघा 5 मिनिटात असं होणं आयुट साईडच्या शाळेमध्ये एखादे आदिवासी माझ्या एका महिलेसमोर आली, म्हणाली हे काय फुकट असं, मी तिला उत्तर दिलं अरे बाबा तुम्ही पैसे देऊन 2-2 तास. पालघर बोईसर रोडच्या कोलगाव येथे आज हा अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. महाराष्ट्र राज्यात 31वा हा जो अटल आरोग्य शिबिर आहे हा पालघरच्या कोलगाव येथे सुरू करण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून सुरू आहे. या ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी होत आहे, प्रत्येक रोग हा इथे तपासला जाईल आणि रुग्णाला जे रुग्ण आढळतील त्यांना पुढे उपचारासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी पाठवण्यात येईल. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री विलास तरे, पास्कल धनारे, निरंजन डावखरे, विभागीय आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत ननावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.